नमस्कार मित्रांनो स्टुपिट फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंपर भरती निघालेली आहे तर ई एस आय सी अंतर्गत महाराष्ट्रात बंपर भरती निघालेली आहे तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉन प्रेस करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीचे सुवर्ण संधी असे हो, तुम्ही हेडलाईन या ठिकाणी पाहिले असेल तर दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे कारण ई एस आय सीमध्ये तीन हजार सहाशे पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे यापैकी महाराष्ट्रात पाचशे चौऱ्याण्णव जागा आहेत अर्ज प्रक्रिया पंधरा जानेवारी दोन हजार बावीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आहे या पदांसाठी होणार भरती तर अप्पर डिव्हिजन क्लर्क यू डी सी लघुलेखक स्टेनो मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस तर शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे तर उच्च श्रेणी लिपीकसाठी पदवीधर किंवा समतुल्य संगणकाचे ज्ञान स्टेनोग्राफरसाठी बारावी उत्तीर्ण कौशल्य चाचणी नियम डिटेक्शन दहा मिनिटे ऐंशी प्रमी लिप्यंतर संगणकावर पन्नास मिनिट इंग्रजी पन पासष्ट मिनिट हिंदी मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा काय लागणार आहे या याच्यासाठी तर कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लर्क अप्पर डिव्हिजनल क्लर्क स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान अठरा वर्षे तर कमाल सत्तावीस वर्ष असावे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे मर्या वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे तर वेतन या ठिकाणी किती असणार आहे तर अप्पर डिव्हिजनल क्लार्क पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारच्या जवळपास वेतन देण्यात येणार आहे तर आयोगानुसार या ठिकाणी दिले जाईल सातवं वेतन आयोगानुसार तर स्टेनोग्राफर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला अठरा हजार ते छप्पन हजार रुपये वेतन दिलं जाईल एस सी एस टी आणि दिव्यांग महिला उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये फी निश्चित करण्यात आली आहे तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे शुल्क एस टी एस सी एस टी डब्ल्यू डी विभागीय उमेदवार महिला उमेदवार आणि माजी सैनिक दोनशे पन्नास इतर प्रवर्गांसाठी पाचशे रुपये अर्ज पद्धती ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस अधिकृत वेबसाईट यासाठी डब्ल्यू 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 डॉट ई एस आय सी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून देखील तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तर या ठिकाणी अर्ज दाखल कसा करायचा आहे तर स्टेप या ठिकाणी दिलेला आहेत तुम्ही या स्टेप फक्त या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पाहू शकणार आहात तर सर्वप्रथम तुम्हाला ई एस आयच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि त्यानंतर तुमची माहिती भरायची आहे आणि अर्जातील माहिती जतन करून पुढील बटनावर क्लिक करा यावर क्लिक करायचं त्यानंतर अर्जाचं शुल्क जमा करा यावर क्लिक करायचं आणि कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करण्या करावायचा आहे तर तुम्हाला कसं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा प्रॉफिट होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग